गोंदिया जिल्ह्याच्या नागझिरा व्याघ्र प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या थाटेझरी गावाच्या जंगलात काल दुपारी आग लागली असून जंगलात लागलेली आग हंगामी मजुरांच्या मदतीने विझवताना 3 मजुरांचा आगीत होरपळून मृत्यू झाला तर 2 मजूर गंभीर जखमी असून त्यांच्यावर नागपुरात उपचार सुरू आहे। सर निश्चितच आपण बोललेले हे सत्य आहे, कारण फॉरेस्टमध्ये नेहमी आग लागत असते आणि हा टोटल फॉरेस्ट वन्यजीव विभागाचा हा टोटल निष्काळजीपणा आहे। का ज्या जे वन्यजीव अभयारण्यामध्ये जे कर्मचारी म्हणून घेतात किंवा 3 महिन्यासाठी जे लोकल लेबर घेतात हंगामी म्हणून त्यांना कोणत्याही प्रकारचं ट्रेनिंग देत नाही, त्यांना कुठल्याही प्रकारचा मशीनचा अनुभव नाही, त्या लोकांना ते वेगळं बोलवून 200-300 रुपये घेतात आणि त्यांना ते मशीन देतात का ज्या मशीनचं त्यांना नॉलेज नाही आणि गार्डसुद्धा तिथे हजर नव्हते, हरेपोसुद्धा हजर नव्हते, त्यामुळे हे फॉरेस्टपणाची टोटल चूक आहे। काय मागणी आहे तुमची आता? सर आमची मागणी अशी आहे की जो कुटुंबप्रमुख असल्यामुळे त्यांच्या घरच्या वारसदारांना 25 लाख रुपये शासनाने आर्थिक मदत द्यावी आणि त्याच्या जे कुटुंबात जे कोणी असतील 18 वर्षानंतरचं त्या घरातील व्यक्ती सदस्यांना त्यांनी कर्मचारी म्हणून शासनानं नियमितपणे कामावर घ्यावं आणि गार्ड आरएफओ आरओ या 3ही कर्मचाऱ्यांना निश्चितपणे सस्पेंड करायला पाहिजे अशी आमची मागणी आहे। काल सकाळी 11:30 वाजेदरम्यान कक्ष क्रमांक 98-99-100-97 येथे आग लागली असून आग विझवण्याचं काम 50-60 वन कर्मचारी अधिकारी व हंगामी मजूर करत होते। मात्र काल सायंकाळी 5 वाजेपर्यंत अंगार आटोक्यात आली, मात्र वाऱ्याने पुन्हा अंगार सुरू झाले व दरम्यान वणवा विझवण्याचं कार्य सुरू असता अचानक आगीने वेढल्याने व पहाडी जागा असल्याने टोटल 5 लोक होते, त्याच्यातले 3 लोक मृत पावलेले आहेत आणि 2 लोक जखमी झालेले आहेत। तर ते नागपूरमध्ये त्यांच्यावर उपचार चालू आहेत कालपासून आणि 3 मृत व्यक्तींबद्दल पण आता मदत जी जाहीर झालेली आहे त्याच्याबद्दल आता अनाउन्समेंट महाराष्ट्र शासनाकडनं प्रत्येक जे मृत पावलेले आहेत त्यांच्या प्रत्येक कुटुंबियाला 5 लाख रुपये जाहीर झालेले आहेत आणि बरोबरच अजून 5 लाख रुपये आम्ही वेगवेगळ्या सोर्सेसकडून असे प्रत्येक कुटुंबाला 10 लाख रुपये देण्याचा आम्ही आत्ता घोषणा केलेली आहे आणि जे मृत व्यक्ती होते ते बरेचसे कर्ते होते त्यांच्या कुटुंबातले आणि वन संरक्षणाच्या कामात असल्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी म्हणजे ते शासनात त्यांना कामावर घेऊ असा प्रस्ताव पण आम्ही पाठवणार आहोत शासनाकडे। काल दुपारी आग लागलेली तर नागझिरा पिटेझरीच्या पहाडी क्षेत्रात बाहेरच्या साईडनी अज्ञात इसमांनी आग लावलेली 5-6 ठिकाणी आणि ती वाढत वाढत मग 3-4 वाजता आटोक्यात आली, पण नंतर हवाधुंदीमुळे अजून ती पसरली आणि हे लोक पहाडी क्षेत्रात होते तर त्यांना घेरलं गेलं आगीने 3-4 साईडला आणि त्यांना उतरता नाही आलं लवकर। तर एक मजूर आला बाहेर आणि त्यांनी आम्हाला कळवल्यावर आम्ही मग 50-60 लोक त्यांना शोधायला गेलो, त्याच्याबरोबरच मग अजून आम्ही 101 लोक प्लस पोलीस बोलवलेले तर आम्ही त्यांना मग शोधलं, त्याच्यातल्या 2 लोकांना आम्ही उपचारासाठी आधी पाठवून दिलं आणि बाकीच्या 3 जणांना पण मग बाहेर काढलं। नाही सगळ्यांकडे ब्लोअर नव्हते तर ते आगीचे लपटे 3-4 साईडनी आल्यामुळे तो हे झालेला आहे, अपघात झालेला आहे आणि अवघड जागा असल्याने त्यांना एस्केप करायला। वनवा विझवणाऱ्यापैकी 2 इसम आगीमुळे गंभीर जखमी झाले असून 3 वनमजुरांचा मृत्यू झाला असून मृतकांमध्ये 40 वर्षीय राकेश मडावी, 45 वर्षीय रेखचंद्र राणे, 27 वर्षीय सचिन श्रीरंगे यांचा मृतकांमध्ये समावेश असून जखमींमध्ये 40 वर्षीय विजय मर्सकोले आणि 30 वर्षीय राजू श्याम यांचा समावेश असून जखमींना पुढील उपचारासाठी नागपूरला पाठविण्यात आले आहे। तर मृत कुटुंबियांना 25 लाख रुपयाची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका शासकीय सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। घटना झाला, घटनामुळे 3 मजूर हंगाम मजूर लोक मृत्यू झाला आणि 2 लोकांना गंभीर जखमीमुळे त्यांना आम्ही RNCT हॉस्पिटल नागपूर इथे उपचारासाठी पाठवलं आहे। शासनाकडून काय मदत? आता हे हंगाम मिळण्याच्या शक्यता नाही, तरी पण आमच्या स्तरावर प्रयत्न चालू आहे। हे वाईल्ड लाईफ NGOs आहे भरपूर, त्यांच्याकडून आम्ही आर्थिक मदत घेऊन आम्ही त्यांना नक्की आर्थिक मदत देणार। न्यूज 15 मराठीसाठी अनिल मुनीश्वर सह आकाश वालंदे गोंदिया।